तुम्ही विरोध नाही तर विरोधकच संपवता असा एक आरोप होतो. आता नुकतंच राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा तुम्हाला दिलेला आहे. चर्चा अशी आम्ही ऐकून होतो की विशेषतः मुंबईमधली एखाद दोन जागेवर राज ठाकरे त्यांचे उमेदवार उभे करतील. अगदी अमित ठाकरेंचं नाव देखील ऑफ द रेकॉर्ड कॉलने चर्चेमध्ये होतं. काय झालं नक्की आणि हा सगळा जो एपिसोड आहे याविषयी काय सांगा? मी प्रश्न विचारतो की राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा पहिल्यांदा दिला आहे का? 14 मोदींना दिला होता. मोदीजींना एंडोर्स करणारे राज ठाकरे होते. 19 त्यांनी बिनशर्त पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता. त्यांना सीट दिली होती का महाविकास आघाडीने? ते एकतरी सीट लढले होते का? नव्हते लढले. त्याच्यामुळे असं काही राज ठाकरेंनी काहीतरी वेगळं केलं आहे असं मानण्याचं कारण आहे. हां, हे खरं आहे की आमची त्यांच्याशी चर्चा चालली होती, पण सीट त्यांना जी हवी होती ती शिवसेनेकडे होती. शिवसेनेचा साहजिक आग्रह होता की आमच्या चिन्हावर लढलं पाहिजे. याचं कारण शेवटी त्यांचं देखील अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे शिवसेनेला. आणि मग त्या सगळ्या चर्चेमध्ये ते असं म्हणाले की नाही, माझं स्वतःचं चिन्ह आहे, काय हरकत नाही, मला समजा जर तुम्ही माझ्या चिन्हावर देऊ शकत नसाल तर मी मोदींना पाठिंबा देईन. आपण विधानसभेच्या वेळी राष्ट्रीय स्तरावरच्या प्रसारमाध्यमांमध्ये ही चर्चा आली होती की अगदी जे धनुष्यबाण चिन्ह जे ठाकरेंचं आहे ते आता धनुष्यबाण ह्या ठाकरेंकडे येणार आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष, ह्याच्यात तथ्य आहे? नाही हो, हे काय तुम्हाला सांगतो, ते मुंबईमध्ये आहे ना एक 4-5 पत्रकार बसलेले आहेत जे घरी बसून बातम्या तयार करतात आणि मला वाईट याचं वाटतं की त्यांच्या बातम्या सगळे चालवतात. म्हणजे कोणी पलटून विचार देखील करत नाही की याच्यात तथ्य किती आहे. मग किती आपण पतंगबाजी करावी याचं काही ना काही थोडं तरी एक निर्बंध ठेवला पाहिजे. आणि मग त्याच्यावर असं असतं का, कोणी आपला पक्ष दुसऱ्याच्या हाती देईल का आणि ते तरी मागतील का? असं नसतं राजकारणात, असं थोडी होतं. नाही, त्या पतंगबाजी मागे लॉजिक असं आहे ना की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कुठे ना कुठे भांडण लावण्याचा प्रयत्न असतो किंवा त्यांच्यामध्ये भांडण आहे, मग आता शिंदेंचं महत्व कमी करायचं, मग राज ठाकरेंचं महत्व वाढेल, अशा पद्धतीने मग चर्चा रंगतात आणि मग त्या युट्यूबवर चर्चा सुरू होतात. मला असं वाटतं म्हणजे माध्यमांचे विशेषतः काही पत्रकारांची माफी मागून मी एवढंच म्हणू इच्छितो की त्यांनी हे मनातनं काढून टाकावं की ते कोणाचं महत्व वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. हां, ते बातम्यांच्या माध्यमातनं कदाचित कमी अधिक करू शकतात, पण शेवटी जनता आहे ना, कोणाचं महत्व द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हे जनता ठरवते आणि इतके वर्ष जनतेने ते ठरवलेलंच आहे. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, पण वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला कधी पाठिंबा दिला नाही, पण वारंवार त्यांचा आरोप हा होतो की वंचित बहुजन आघाडीमुळे तुम्हाला फायदा होतो, भाजपला फायदा होतो आणि आता महायुतीला फायदा होईल. असं आहे, वंचित बहुजन आघाडी सातत्याने आमच्यावर टीका करत महाविकास आघाडीशी चर्चा करत होती तेव्हा ते अतिशय चांगले होते, ते उत्तम होते, त्यांच्यापेक्षा उत्तम कोणीच नव्हतं. आणि चर्चा तुमची निष्फळ ठरली तर आमच्या डोक्यावर काय आरोप लावता? तुम्हाला संधी होती ना, तुम्ही त्यांना द्यायची असता त्यांनी मागितलेल्या जागा. पण त्यांच्या इंटेन्शनवर डाऊट घेतात की त्यांना यायचंच नव्हतं, केवळ चर्चा सुरू होती. की ज्याला आपण आंबट द्राक्ष म्हणतो तशातला प्रकार आहे, ही कोल्हेकोई आहे. मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की हे जे पक्ष आहेत, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेची उभाठा सेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, यांची अपेक्षा अशी आहे की इतरांनी सगळ्यांनी यांना बिनशर्त समर्थन द्यावं आणि त्याग करावा. असं इतर कोणी करायला तयार नाही आहेत. आणि मग त्यांनी त्याग केला नाही की त्यांच्या इंटेन्शनवर त्या ठिकाणी ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मला असं वाटतं त्याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब ते देतील.